राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी वाराणसी येथून पाठवलेले गंगाजल शहरातील विविध मंदिरात देण्यात आले. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी श्री क्षेत्र वाराणसी येथून आणलेल्या गंगाजलातून ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे. आपल्या धर्मात अध्यात्माला आणि तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामुळे रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कुटुंबियांसह विविध राज्यातील अनेक आध्यात्मिक व धार्मिक स्थळांची यात्रा करून दर्शन घेतले होते. या यात्रेदरम्यान वाराणसी येथील श्री विश्वेश्वरांची पूजा अभिषेक त्यांनी गंगा आरती केली होती. मतदारसंघातील आणि राज्यातील प्रमुख धार्मिक व आध्यात्मिक स्थळांच्या ठिकाणी या गंगाजलाने अभिषेक करण्यासाठी गंगाजलाचे शेकडो कलश तयार केले. त्यानुसार मंगळवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याकडे श्रींच्या अभिषेकासाठी राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी गंगाजलाचे कलश सुपूर्त केले. याशिवाय शहरातील मार्कंडेय मंदिर व महात्मा बसवेश्वर पुतळा येथे पूजा अभिषेकासाठी गंगाजल देण्यात आले. याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी दिली आहे. आदरणीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून वाराणसी येथून गंगाजल हे सर्व महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहेत, प्रमुख मंदिर भाविक स्थळं आहेत, अशा ठिकाणी गंगाजल पाठवून गंगाजलाने त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा केली जाते. आणि याच माध्यमातून आज सोलापूरमध्ये श्री महात्मा बसवेश्वर, श्री मार्कंडेय मंदिर आणि श्री सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये या गंगाजलाने पूजा करण्यात आली. यावेळी सोलापूरमधील सर्व रोहितदादा प्रेमी आणि राष्ट्रवादी प्रेमी वर्ग उपस्थित होते. जे वाराणसीमधून गंगाजल पाठवण्यात आलं होतं त्या गंगाजलाने जलाभिषेक करण्यात आला आणि मनोभावे तिथे पूजा करण्यात आली. यावेळी माजी महापौर जनार्दन कारंपुरी, प्रदेश सचिव संतोष पवार, सागर शितोळे, आशिष बसवंती, अमित रोडगे, ज्योतिबा गुंड, सुहास कदम, चंद्रकांत पवार, निशांत सावळे, चेतन गायकवाड, अमित सुरवसे आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.